Hello students, in last lecture we have started a topic cropping system. In that we have discussed about the meaning of cropping system, the definition of cropping system. What is the definition? Cropping system may be defined as the order in which the crop are cultivated on a piece of land over a fixed period. तर क्रॉपिंग सिस्टीममध्ये काय केलं जातं, तर एक प्रॉपर असं एक सिस्टीम ठरवली जाते आणि त्या पद्धतीनेच शेती जी असेल ती एखाद्या फिक्स लँडवरती फिक्स पिरियडला एक ठराविक पिरियडसाठी केली जाते शेती. त्यानंतर वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत, तर त्यामध्ये फर्स्ट आपण जी मोनोकल्चर आहे ते बघितलं होतं आणि फिफ्थ स्ट्रीप क्रॉपिंग जे आहे ते बघितलेलं. मोनोक्रॉपिंग किंवा मोनोकल्चरमध्ये काय आहे, तर एका मोनो मीन्स सिंगल, तर सिंगल टाईपचं जे काही शेती असेल ती कायम वर्षानुवर्षे केली जाते, तर त्याला मोनोकल्चर म्हणतात. आणि स्ट्रीप क्रॉपिंगमध्ये काय केलं जातं, तर स्ट्रीप्स वाईज सगळा शेतीचा जो काही लेआउट असतो तो केला जातो आणि प्रत्येक स्ट्रीपला किंवा दोन स्ट्रीपच्यामध्ये एक वेगळं जे काही शेती असेल ती केली जाते. म्हणजे एक लाईन जर ज्वारीची असेल तर दुसरी लाईन कसली असणार आहे, ग्राउंडनटची, परत तिसरी लाईन ज्वारीची, परत चौथी लाईन ग्राउंडनटची, अशा पद्धतीने जे शेती असते ती केली जाते, त्याला स्ट्रीप क्रॉपिंग म्हणतात. त्यानंतर सेकंड आहे मल्टिपल क्रॉपिंग. इट इज द प्रॅक्टिस ऑफ ग्रोविंग टू ऑर मोर क्रॉप्स ऑन द सेम पीस ऑफ लँड वन आफ्टर अनदर इज इन वन कॅलेंडर इयर. तर मल्टिपल क्रॉपिंगमध्ये काय आहे, ग्रोविंग टू ऑर मोअर क्रॉप्स ऑन द सेम पीस ऑफ लँड वन आफ्टर अनदर इन वन कॅलेंडर इयर. म्हणजे काय आहे, एक वन कॅलेंडर इयरमध्ये म्हणजे एका वर्षामध्ये काय केलं जातं, एकाच जमिनीमध्ये एक पीक घेतलं जातं, ते झालं की लगेच दुसरं पीक घेतलं जातं, ते झाल्यानंतर तिसरं पीक घेतलं, असं कंटिन्यू जी सायकल असते ती चालू ठेवली जाते. तर ह्याच्यामध्ये काय काय घेतलं जातं, उडीद आणि व्हीट असेल, म्हणजे व्हीट झालं की उडीद, उडीद झालं की परत व्हीट असं. त्यानंतर राईस, पोटॅटो, ग्रीन ग्रॅम म्हणजे भात शेती आहे, त्यानंतर पोटॅटो आणि हरभरा असं घेतलं जातं, किंवा मग ज्यूट, राईस, पोटॅटो असं घेतलं जातं, किंवा राईस, मस्टर्ड, मेज अशा पद्धतीची जी शेती आहे ती केली जाते ह्याच्यामध्ये. रिक्वायरमेंट फॉर मल्टिपल क्रॉपिंग, फील्ड शुड बी लेवल विथ हाय प्रोडक्टिव्ह सॉइल विथ सुटेबल क्लायमेट. तर मल्टिपल क्रॉपिंगसाठी काय करावं लागणार आहे, तर जे काही आपलं फील्ड आहे ते लेवल केलेलं असलं पाहिजे आणि जी सॉईल आहे ती हाय प्रोडक्टिव्ह असणं गरजेचं असणार आहे, म्हणजे त्याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं उत्पादन असेल ते मिळणं गरजेचं आहे, तरच आपण तिथे एकावेळी वेगवेगळ्या पद्धतीची जी काही शेती असेल ती करू शकतो. त्यानंतर सेकंड काय आहे, ॲडिक्वेट अँड ॲश्युअर इरिगेशन फॅसिलिटीज शुड बी अवेलेबल. तर तिथे मुबलक प्रमाणात पाणी मिळणं गरजेचं आहे आणि मुबलक पण असलं पाहिजे आणि हमखास मिळेल अशा पद्धतीची तिथे फॅसिलिटी असणं गरजेचं आहे. अवेलेबिलिटी ऑफ इनपुट सच एज सीड, इम्प्लिमेंट्स, फर्टिलायझर्स एक्सेट्रा. तर पाण्याबरोबरच अजून दुसऱ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, त्या कोणत्या आहेत, सीड आहे, मेन जे बियाणं आहे ते गरजेचं आहे, त्यानंतर वेगवेगळे फर्टिलायझर्स, खत जे काही लागणार आहे ते गरजेचं आहे. फॅसिलिटी टू रिमूव्ह क्रॉप रेसिड्यू फ्रॉम द फील्ड इमिजिएटली आफ्टर हार्वेस्ट. तर जसं की आपलं एक शेती करून झाली, ते पूर्ण झालं, आपण हार्वेस्ट केलं म्हणजे काढलं धान्य त्याच्यातून, की त्याच्यानंतर सडनली आपल्याला लगेच दुसरी शेती करायची आहे तिथे. आपण एका वर्षामध्ये तीन चार प्रकारची जर किंवा तीन प्रकारची जर शेती करतो, तर तेव्हा काय करावं लागणार, हार्वेस्ट केल्यानंतर ती जमीन आहे त्याच्यामध्ये जे काही रेसिड्यू असेल, उरलेली जी काही मुळं वगैरे असतील, ती लगेच आपल्याला काढून घेऊन तिथली जमीन असेल ती व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, मोर ॲश्युरन्स ऑफ फूड अँड फीड सप्लाय थ्रू आउट द इयर. तर ह्याच्यामध्ये काय आहे, आपल्याला हमखास खात्री आहे की आपल्याला पूर्ण वर्षभरात वेगवेगळ्या पद्धतीचं पीक पण मिळतं आणि सगळ्यातून आपल्याला प्रॉफिट होतो.
इंक्रीज इन प्रोडक्टिविटी पर युनिट एरिया टाइम एंड इनपुट एक्सेट्रा. तर जसं की आपण जर एकाच टाईपची शेती केली तर काय होतं, बाकी वेळेला ती लँड पडून राहते आणि फक्त एकाच प्रोडक्ट आपल्याला मिळतं. पण दोन तीन प्रकारचं केल्यामुळे काय होतं, आपल्याला त्या एकाच जमिनीवरती वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही क्रॉप्स असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं प्रोडक्ट धान्य जे असणार आहे ते आपल्याला मिळतं. बेटर डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम थ्रू आउट द इयर. तर पूर्ण वर्षभर आपल्याला इन्कम काही ना काहीतरी चालू राहतं. समजा एकाच प्रकारची शेती केली तर काय होणार आहे, ती शेती जेव्हा तयार होते तेवढ्यापुरतंच इन्कम राहील. पण हे दोन तीन प्रकारची शेती केल्यामुळे काय होते तर वेगवेगळ्या पिरियडला आपल्याला इन्कम चालू राहतं. इन्क्रीज इन टोटल एम्प्लॉयमेंट अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ लेबर अँड कॅपिटल यूज थ्रू आउट द इयर. तर इथे आपल्या एम्प्लॉयमेंटची डिमांड जी असते ती पण वाढते. जसं की पूर्ण वर्षभर शेती करायची त्याच्यामुळे आपल्याला तिथे एम्प्लॉयमेंटसुद्धा वाढू शकतो, म्हणजे तिथे आपण लोकांना कामसुद्धा जास्त देऊ शकतो. मिनिमम स्कोप फॉर सॉईल इरोजन अँड डिग्रेडेशन. तर तिथे जमीन आपली जी आहे ती जरा पण मोकळी राहत नाही, त्याच्यामुळे तिथे इरोजन होणार नाही आहे. सॉईलचं जे काही धूप आहे जमिनीची ती होणार नाही आहे. मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ लँड, रेसिड्युअल इफेक्ट्स, मॅन्युअर, फर्टिलायझर, मॉइश्चर अँड मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. तर लँडचा जेवढा जास्तीत जास्त यूज करता येऊ शकतो तेवढा आपण ह्या सिस्टीममध्ये करू शकतो. त्यानंतर काय आहे, डिसॲडव्हान्टेजेस. लिटिल टाईम इज अवेलेबल फॉर लँड प्रिपरेशन. तर जसं की आपण बघितलं, फटाफट आपल्याला दोन तीन प्रकारचे क्रॉप्स आहेत ते घ्यायचे असतात, त्याच्यामुळे मध्ये गॅप मिळत नाही आणि पहिलं धान्य काढून झालं की लगेच आपल्याला दुसऱ्या धान्याची तयारी करावी लागते. त्याच्यामुळे आपल्याला लँड प्रिपरेशनला, जमीन कसायला खूप कमी वेळ मिळतो. इट रिक्वायर्स मोअर इंटरकल्टिवेशन टू कंपेन्सेट इनएडिक्वेट प्रॉपर प्रिपरेटरी टिलेज. तर जे काही जमीन कसायची असेल किंवा इंटरकल्टिवेशन करायचं आहे तर तिथे आपल्याला जास्तीत जास्त कष्ट करणं गरजेचं असतं. क्लिनिंग ऑफ फील्ड फ्रॉम स्टबल अँड स्टम्प्स इज ग्रेट प्रॉब्लेम. तर तिथे जे काही स्टबल अँड स्टम्प्स असतील, म्हणजे जमिनीत मातीचे काही ढिकळे वगैरे झाले असतील, तर ते आपल्याला क्लीन करणं गरजेचं असणार आहे. अँड तो जास्त मोठा प्रॉब्लेम असतो ह्या सिस्टीममध्ये. प्रिव्हियस क्रॉप्स विथ रेसिड्युअल टॉक्सिसिटी मे अफेक्ट नेक्स्ट क्रॉप इन क्विक सक्सेशन. तर समजा आधीचं आपण क्रॉप जे काही हार्वेस्ट केले काढले ते, तर त्याचं जर काही त्याच्यामधून समजा कुठले ना कुठले तरी टॉक्झिक मटेरियल, म्हणजे ॲसिडिक वगैरे मटेरियल त्या सॉईलमध्ये गेलं असेल, विषारी द्रव्य, तर पुढच्या जी काही शेती करू आपण त्या पुढच्या शेतीची वाढ होण्यासाठी तिथे ते अपायकारक ठरतं. इट इन्क्रीजेस वीड्स, पेस्ट अँड डिसीज हजार्ड इफ नॉट मॅनेज प्रॉपरली. तर जर आपण प्रॉपर तिथे नीट मॅनेज केलं नाही तर तिथे गवत वाढू शकतं, त्यानंतर पेस्ट आणि डिसीजसुद्धा होऊ शकतात, रोग वगैरे तिथे प्लांट्सना येऊ शकतात जर प्रॉपर नीट लक्ष दिलं नाही तर. लाँग ड्युरेशनल क्रॉप कॅन नॉट बी टेकन. तर आपल्याला जसं की एका वर्षामध्ये दोन चार प्रकारची शेती करायची आहे त्यामुळे मग आपण इथे लाँग ड्युरेशन क्रॉप जे आहेत ते घेऊ शकत नाही. म्हणजे ज्या क्रॉपना तयार व्हायला 7-8 महिने लागत आहेत किंवा 10-12 महिने लागतात, वर्ष लागत आहे, तर अशा पद्धतीचे जे काही क्रॉप आहेत ते आपण इथे नाही घेऊ शकत. तर जे 3-4 महिन्यामध्ये तयार होतं असेच क्रॉप आपण घेऊ शकतो. वेदर अँड फिजिकल कंडिशन मे हँडल क्विक सक्सेशन. तर जर समजा काही ना काहीतरी वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल इश्यू आले, जसं की अचानक पाऊस पडला, अचानक पाऊस पावसाळ्यामध्ये अचानक पाऊस गेला, पूर्ण पाऊसच नाही पडला, असे वेगवेगळे जर काही चेंजेस झाले तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, तिथला आपल्या शेतीवरती अफेक्ट होऊ शकतो. तर ही कुठची सिस्टीम होती, मल्टिपल क्रॉपिंग सिस्टीम होती. तर नेक्स्ट आहे इंटरक्रॉपिंग. इंटरक्रॉपिंग इज ग्रोविंग टू ऑर मोर क्रॉप सायमल्टेनियसली ऑन द सेम पीस ऑफ लँड विथ डेफिनाईट रो पॅटर्न.
तर इंटरक्रॉपिंग मध्ये काय केलं जातं, तर टू आर मोर क्रॉप्स घेतले जातात. आता मल्टिपल क्रॉपिंगमध्ये पण दोन किंवा दोनपेक्षा जास्त क्रॉप घेतले जात होते, पण ते कसे होते, थ्रू आउट इयर होते. पण इथे काय आहे, टू ऑर मोअर क्रॉप्स सायमल्टेनियसली, म्हणजे एकाच वेळी दोन पद्धतीचे क्रॉप घेतले जातात. आणि कसं आहे, त्याचा रो पॅटर्न असतो, डेफिनेट रो पॅटर्न असतो. फॉर एक्झाम्पल, ग्रोविंग सोयाबीन अँड रेड ग्रॅम इन 5:1 ratio, म्हणजे काय केलं जातं, तर समजा 5 lines सोयाबीनच्या लावल्यात, तर त्याच्यामध्ये 1 line रेड ग्रॅमची असते, म्हणजे हरभरा जो आहे त्याची असते, परत 5 lines सोयाबीनच्या, परत 1 line रेड ग्रॅमची, अशा पद्धतीने त्याचं जे स्ट्रक्चर असतं ते केलेलं असतं. आपल्याला इथे इंटरक्रॉपिंग दाखवलं आहे, मध्ये 1 line आहे उंच याची, ही 1 line वेगळ्या क्रॉपची आहे, ही 1 line ही ह्या सेम आहेत, आणि हे खालती आहेत छोटे ते कसे आहेत ते वेगळे आहेत. म्हणजे ही लाईन ही लाईन ही लाईन सेम आहे, आणि ह्या 3 ज्या line आहेत त्या सेम आहेत, अशा पद्धतीने इंटरक्रॉपिंग केलं जातं. आणि सोयाबीनचं काय आहे, सोयाबीन आणि रेड ग्रामचा रेशो 5:1 आहे, आणि कॉटन आणि तूरचा रेशो कसा आहे, 6:2, म्हणजे 6 झाडं ह्याची झाली, 6 line ह्याच्या झाल्या की 2 line तूरचे आहेत. आणि हे कसं केलं जातं, तर दोन प्रकारची जी झाडं घेतली जातात, त्यातली एकाची हाईट असेल ती छोटी असते आणि एकाची मोठी असते, जेणेकरून काय होतं, दोन्ही प्लांट्सना वाढण्यासाठी व्यवस्थित जागा मिळते. इंटरक्रॉपिंग सिस्टीम युटिलायझेस रिसोर्स इफिशियंटली, देअर बाय प्रोडक्टिव्हिटी इज इन्क्रीज. आयदर ऑफ द इंडिव्हिज्युअल क्रॉप इन इंटरक्रॉपिंग इज नोन ॲज कॉम्पोनंट क्रॉप. तर जे इंडिव्हिज्युअल क्रॉप असतं, म्हणजे प्रत्येक एक एक क्रॉप आहे, त्याला ह्या इंटरक्रॉपिंगमध्ये काय म्हटलं जातं, तर कॉम्पोनंट क्रॉप असं म्हटलं जातं. तर ऑब्जेक्टिव्स काय आहेत इंटरक्रॉपिंगचे, इन्शुरन्स अगेन्स्ट टोटल क्रॉप फेल्युअर अंडर ॲबेरंट वेदर कंडिशन ऑर पेस्ट इपिडेमिक्स. तर जर समजा एखादा डिसीज आला, तर त्याच्यामुळे झाडांना रोग येऊ शकतो, किंवा मग समजा वेदर कंडिशन, पाऊस पडला नाही किंवा जास्त पाऊस पडला, तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीची जी शेती असेल त्याला अफेक्ट होतो. पण इथे आपण एकावेळी दोन प्रकारची जी शेती असेल ती करतो, त्याच्यामुळे काय होतं, जर एक डॅमेज झाली तर एक तरी आपल्याला त्यातनं प्रोडक्ट असेल ते मिळतं. इन्क्रीज इन टोटल प्रोडक्टिव्हिटी पर युनिट लँड एरिया. तर एका ह्याच्यामध्ये आपल्याला पर युनिट लँड जी आहे, आपली जी जमीन आहे, त्याच्यामध्ये जास्त प्रोडक्ट मिळतं. युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस सच एज लँड लेबर अँड इनपुट्स. तर इथे आपण लेबरचं, कामगारांचा यूज पण चांगल्या प्रकारे करू शकतो, आणि किंवा कामगारांना काम पण खूप जास्त चांगल्या प्रकारचं मिळतं, आणि आपली जी जमीन आहे तीसुद्धा व्यवस्थित चांगली कसते. त्यानंतर पुढे काय आहे, ॲडव्हान्टेजेस. इट प्रोव्हाइड्स यील्ड ॲडव्हान्टेजेस ॲज कम्पेअर टू सोल क्रॉपिंग. म्हणजे सिंगल क्रॉपिंगमध्ये जेवढं प्रोडक्ट मिळतं, त्याच्यापेक्षा ह्या सिस्टीममध्ये जास्त प्रमाणात प्रोडक्ट मिळतं. इट गिव्ज प्रॉफिटेबल यूज ऑफ स्पेस अँड टाईम बाय कल्टिवेटिंग टू ऑर मोअर क्रॉप. तर ह्याच्यातून आपल्याला एकतर कमी टाईममध्ये, कमी स्पेसमध्ये दोन प्रकारचे किंवा 4 प्रकारचे क्रॉपमधून वेगवेगळे प्रोडक्ट जे असतील ते मिळतात. ग्रेटर ॲश्युअरन्स अँड स्टॅबिलिटी ऑफ हायर ईल्ड. तर आपल्याला इथे खात्री आहे की एक ना, जरी दोन्हीतनं नाही कधी समजा प्रोडक्ट मिळालं, तर एकातून तरी मिळू शकतं, त्याच्यामुळे इथे आपला लॉस नाही होऊ शकत. जर एकाच पद्धतीची जर शेती केली आणि ती जर डॅमेज झाली, तर आपल्याला काहीच मिळणार नाही. पण दोन प्रकारचं केल्यामुळे काय होईल, एकातून तरी
जे काही प्रोडक्ट असेल ते इजीली मिळू शकतं. इम्प्रूव्ह सॉइल फर्टिलिटी बाय यूज ऑफ लेग्युम्स अँड इंटरक्रॉप. तर जे लेग्युम्स प्लांट असतात ते इंटरक्रॉप म्हणून यूज केले जातात. लेग्युम्स प्लांट्स म्हणजे कुठले, तर जे ज्या प्लांट्सना शेंगा असतात, म्हणजे जसं की भुईमुगाच्या शेंगा, सोयाबीनच्या शेंगा असतील, पावटे, मटार, तशा शेंगा असतात, त्या शेंगांचे जे प्लांट असतात ते, आणि ते त्या प्लांट्सना लेग्युमिनस प्लांट म्हणतात. आणि ते प्लांट काय करतात, तर सॉईलची जी फर्टिलिटी असते, सॉईलमध्ये जे काही न्यूट्रियंट असतात ते खूप जास्त प्रमाणात वाढवतात. इट कवर्स द मोअर ग्राउंड एरिया कंटिन्युअसली अँड हेल्प्स टू कंट्रोल सॉईल इरोजन. तर इथे काय होतं, मोकळी जागा जास्त राहत नाही, त्याच्यामुळे सॉईलचं इरोजन होत नाही. इट प्रोवाइड्स मोअर एम्प्लॉयमेंट अँड बेटर डिस्ट्रीब्युशन ऑफ लेबर. तर आपण ह्या सिस्टीममध्ये सुद्धा एम्प्लॉयमेंट असेल ती वाढवू शकतो, म्हणजे लोकांना काम करण्याची संधी मिळू शकते. इट प्रोवाइड्स इन्कम इन इन्स्टॉलमेंट अँड रिड्यूस मार्केटिंग रिस्क. तर एकाच प्रकारचं आपण शेती करत नाही आहोत, दोन चार प्रकारची शेती एकत्र करतो, त्याच्यामुळे काय होतं, मार्केटिंग रिस्क नाही आहे. समजा जर एखाद्या प्रोडक्टला डिमांड नसेल पण दुसऱ्या प्रोडक्टला डिमांड असू शकतो, त्यामुळे आपला प्रॉफिट होणार इथे. आणि काय आहे पुढे, डिसॲडव्हान्टेज. डिफिकल्टीज मे अराईज इन द प्रॅक्टिकल मॅनेजमेंट ऑफ इंटरक्रॉप्स अंडर हाय डिग्री ऑफ मेकनायझेशन अँड डिफरंट रिक्वायरमेंट ऑफ कंपोनंट क्रॉप. तर ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं, वेगवेगळ्या डिफिकल्टीज येतात इंटरक्रॉपिंग करताना. म्हणजे एकाच ह्याच्यात दोन तीन पद्धतीचे जर क्रॉप घेतो आहे आपण, तर तिथे काय होऊ शकतं, काही ना काहीतरी डिफिकल्टीज येऊ शकतात. किंवा मशीनरीज यूज करायच्या असतील तर सगळ्या प्लांट्सना सेम मशीनरी यूज नाही करू शकतं. हार्वेस्टिंग इज डिफिकल्ट ॲज ईच इंटरक्रॉप हॅज इट्स ओन हार्वेस्टिंग टाईम. तर प्रत्येक क्रॉपचा हार्वेस्टिंग टाईम वेगळा असतो, म्हणजे ते धान्य तयार होण्याची जी पिरियड असतो तो वेगवेगळा असतो. मग काय होतं, समजा दोन प्रकारचे लावलेत तर एका प्रकारचं लवकर तयार होतं, दुसऱ्या प्रकारचं आहे ते थोडं उशिरा तयार होतं. मग इथे हार्वेस्टिंगला आपल्याला प्रॉब्लेम येतो, कारण एक अजून तयार होतं आणि दुसरं तयार झालं ते काढताना जर समजा खाली ते धान्य पडलं किंवा जे तयार होतं आहे त्याला काही अफेक्ट झाला, तर त्याच्यामुळे लॉस होऊ शकतो. इट मे रिड्युसेस क्वांटिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह यील्ड ऑफ क्रॉप. इट रिक्वायर सोविंग स्किल. तर हे लावण्यासाठी काय गरजेचं असणार आहे, प्रॉपर नीट व्यवस्थित लावायचं आहे, त्याच्यामुळे सोविंग स्किल असणं गरजेचं आहे. म्हणजे प्रॉपर नीट पेरणी करता आली पाहिजे. कुठेही कसंही लावलं तर तिथे आपलं हे जे काही सिस्टीम आहे ती सक्सेसफुल नाही होऊ शकत. ओके, तर आज आपण हे जे दोन टाईप आहेत ते बघितले, कोणते कोणते, मल्टिपल क्रॉपिंग आणि इंटरक्रॉपिंग. नेक्स्ट जे आहे मिक्स क्रॉपिंग, ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करणार. ओके.